नागेश्वर तालुक्यात यंदा समाधानकारक पाऊस पडल्याने भाताची आवणी विविध भागात वेगाने सुरू आहे. काही ठिकाणी रोपे लहान आहेत तर काही ठिकाणी मोठी रोपे आहेत. ज्या ठिकाणी पाण्याची सोय आहे त्या ठिकाणी रोपे मोठे झालेले आहेत. ज्या ठिकाणी पाण्याची सोय नाही या ठिकाणी अशा ठिकाणी भात शेतीची रोपे लहान आहेत. बघूया आपण शेतातली परिस्थिती.